मतमोजणी प्रक्रिया पार पाडताना भारत निवडणूक आयोगानं केलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केली. सोलापूर आणि माढा मतदारसंघातील मतमोजणी येत्या 23 मे रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी मतमोजणी प्रक्रियेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं श्री शिवछत्रपती रंगभवन इथं प्रशिक्षण झालं. त्यावेळी डॉ. भोसले बोलत होते. या प्रसंगी निवडणूक निरीक्षक उषा कुमारी, कविंद्र कियावत यांची प्रमुख उपस्थिती होती. मतमोजणी केंद्रावर सर्व मतमोजणी कर्मचारी अधिकाऱ्यांनी सकाळी 6 वाजता उपस्थित राहावं, आपलं ओळखपत्र सोबत आणावं. त्याशिवाय मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल. सर्वांनी 7:30 वाजता आपल्या टेबलावर उपस्थित राहायचं आहे. नियंत्रण संच शिपाई टेबलावर आणून देतील. मतमोजणीसाठी आपल्या टेबलावर आणण्यात आलेलं कंट्रोल युनिट फेरीनुसार वाटप केलेल्या तक्त्यानुसार असल्याची खात्री करावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकसभेकरता सोलापूरचे असणार आहे. आपल्याला माहिती आहे की कितीही गतीनं जरी केलं तरी प्रत्येक राऊंडला 1/2 तास लागतो. तर सकाळी 8 ला आपण चालू करणार आहोत, म्हणजे 26 राऊंड हे 13 तास लागतील. म्हणजे रात्री 9 तर असेच वाजणार आहेत. त्याच्यामुळं काउंटिंग सुपरवायझरने काही घाई गडबड करण्याचे काय कारण नाही की ते 13 तास, म्हणजे आपलं एक मनाचं आपलं प्रिपरेशन पाहिजे आहे की आपल्याला ते 13 तास त्या ठिकाणी बसायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे की आता इलेक्शन कमिशन आपण काही कोर्टाच्या ऑर्डर्स आपण वाचले असतील की पूर्वी एकच व्हीव्हीपॅटचं काउंटिंग करायचं होतं, मात्र आता ह्यावेळेस त्यांनी सांगितलं की प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये 5-5 व्हीव्हीपॅटचं काउंटिंग करायचं आहे आणि ते 5 काउंटिंग जे करायचे आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे म्हणाले की मतमोजणीसाठी विशिष्ट बैठक व्यवस्था केली आहे, जेणेकरून मतमोजणी प्रक्रियेत सुसूत्रता येईल, अडचण निर्माण होणार नाही. प्रत्येक टेबलला 1 मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक आणि 1 शिपाई अशी व्यवस्था केली आहे. तसंच केंद्र शासनाचा प्रत्येक टेबलला 1 सूक्ष्म निरीक्षक म्हणून असे एकूण 16 सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात येतील. आपल्याला माहित आहे की 23 मे रोजी रामवाडी गोडाऊन येथे दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. त्या अगोदर 22 तारखेला दुपारी 3 वाजता त्या ठिकाणी सर्व आपला जो स्टाफ आहे त्या स्टाफचं रिहर्सल त्या ठिकाणी होणार आहे. 22 तारखेला सकाळी आपल्याला कुठला मतदारसंघ मिळणार आहे हे कळणार आहे, कारण त्याचं रँडमायझेशन दुसरं रँडमायझेशन होणार आहे. आता फक्त तुम्हाला मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक अशी काही नेमणूक आलेली आहे. 14 टेबलसाठी 14 मायक्रो ऑब्झर्व्हर दिलेत, 1 आपण टोटल माहिती कन्सॉलिडेट करण्यासाठी दिलेला आहे, 1 ऍडिशनल ठेवलेला आहे. तर त्याचा उपयोग करून आपण जे 2 मतदान केंद्र ईव्हीएम रँडमली चेक करायचे आहेत त्याचा रिझल्ट सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चेक करायचा आहे. प्रशिक्षणाला निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी राहुल कदम यांच्यासह निवडणूक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.